आहे, एक म्हणजे युवक दुसरं म्हणजे महिला. युवक याच्यासाठी आहे, आज अमेरिकेचं वय सरासरी वय 62 वर्ष आहे, जपानचं 68 वर्ष आहे, जर्मनीचं 59 वर्ष आहे, परंतु आपल्या भारत देशाचं आज सरासरी वय 29 वर्ष. जगातली सगळ्यात मोठी युवा शक्ती आज आपल्या देशात आहे, आणि फक्त आपल्या युवा शक्तीमुळे आपण महासत्ता होणार हे सांगायला काही ज्योतिषाची गरज नाही, किंवा रस्त्यावरचे पोपटवाले बसतात भविष्य सांगणारे त्याची पण गरज. मी एक आर्टिकल वाचत होतो, इटली देशामध्ये गेल्या 3 महिन्यात एकही मुलाचा जन्म झाला. गजू भाऊ, कमीत कमी 30-35 वर्षात जगातले 40 देश नकाशावरून निघून जातात, आणि त्यावेळेस खरी युवा शक्ती राहील ती भारताची राहील, आणि ही युवा शक्ती तुला सक्षम करण्याचं काम, सकस करण्याचं काम, त्याचं संवर्धन करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. त्यामुळे मोदी साहेबांनी या गोष्टीला आम्हाला पाठवलं. याच्यात 4 स्पष्ट आमचे उद्देश आहे की आज आपण बघतो की आज भारत हा डायबिटीजची कॅपिटल राजधानी होत आहे. आज आमच्या शारीरिक हालचाली कमी होत चाललेल्या आहेत. 200 मीटर जायचं असेल तरी आम्ही आज मोटरसायकलचा वापर करतो, आणि अशाच पद्धतीने आपण जर मैदानापासून लांब जायला तर आपल्या युवा पिढीचं आरोग्य सुद्धा घातक होईल, त्यांना सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम. दुसरी महत्वाची गोष्ट, आज आम्ही 3 गोष्टी असे ऍड केलेल्या आहेत त्याच्यात, त्या 3 गोष्टी आर्मी नेव्ही एअरफोर्स बीएसएफ सीआरपीएफ आयटीबीपी सीआयएसएफ. नाही, आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 3 ते 4 कोटी युवक आहेत. आज युवकांना मैदानी खेळामध्ये तसंच त्यांच्या व्यक्तिगत विकासाच्या गुणांचा वाव देण्यासाठी महाराष्ट्र भाजप पक्षातर्फे महाराष्ट्र नवचषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये 4 प्रकारच्या गोष्टीचा अंतर्भाव केलेला आहे. एक सांघिक खेळ, याच्यामध्ये क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, नंतर वैयक्तिक प्रकारचे खेळ आहेत बॅडमिंटन, कॅरम, नंतर बैठे गेम आहेत, नंतर व्यक्तिमत्व विकासासाठी वक्तृत्व स्पर्धा, गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा यांचा सुद्धा याच्यामध्ये सहभाग केलेला आहे, आणि मॅरेथॉन, वॉकॉथॉन, सायक्लिंग याच्यासाठी सुद्धा आम्ही हे केलेलं आहे. तसेच कुस्ती या गटामध्ये महिला व पुरुष यांच्यासाठी सुद्धा आम्ही कुस्तीच्या स्पर्धा भरवत आहोत. जवळपास 24 वेगवेगळ्या खेळांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचा आम्ही याच्यामध्ये सहभाग केलेला आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये किमान 50,000 व्यक्तींनी ते वॉकिंग असेल, जॉगिंग असेल, सायक्लिंग असेल, क्रिकेट असेल, कबड्डी असेल, त्याच्यामध्ये भाग घ्यावा अशी आमची इच्छा आहे. आणि याचा मुख्य उद्देश की आज भारत देश हा तरुणांचा देश आहे, आणि भारतातला तरुण ही या देशाची मोठी ताकद आहे. भारताचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांचा एकच ध्यास आहे की इथली युवा शक्ती याच एक संवर्धन आणि विकास झाला पाहिजे, आणि त्यासाठी आम्ही महाराष्ट्र नमो चषकाचं आयोजन केलं. किती रजिस्ट्रेशन झाले आतापर्यंत, नोंदणी किती झाली? धुळे जिल्ह्यामध्ये तालुका वाईज जर सांगितलं तर शिरपूरला 2,03,753,
धुळे ग्रामीण तालुक्यामध्ये 22,000 आणि धुळे शहरामध्ये 7,452 असे झालेले आहेत. आणि आता ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही चालू आहे.